याच पार्श्वभूमीवर दिल्लीमधून एक महत्वाची घटना समोर येते. दिल्ली विमानतळावरील काही छताचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. तर आज पहाटे 5:30 ही दुर्घटना घडली आहे. विमानतळाच्या टर्मिनल 1 मधील छताचा काही भाग कोसळला आहे. तर या दुर्घटनेमध्ये 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे. शिवाय कुठलीही जीवितहानी नाही आहे. मात्र सततच्या पावसामुळे आणि एका ठिकाणी पाणी साचल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवली जाते. आपण पाहू शकतोय विमानतळावरील छताचा काही भाग आज पहाटे 5:30 कोसळला आणि त्यामुळे या ठिकाणी 4 जण जखमी झाल्याचं कळतंय. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. तर या मुसळधार पावसाचा हा परिणाम सध्या पाहायला मिळतोय. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद, काय सांगाल, दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचाच हा परिणाम सध्या पाहायला मिळतोय. काय नेमकं विमानतळावर घडलंय? मोहिनी, रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. पहाटे 5:30 दरम्यान टर्मिनल 1 जे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याचा काही छत जो आहे त्या छताचा भाग कोसळला. एका गाडीवरती हा भाग कोसळल्यानं त्या गाडीमधील 4 ते 5 लोक जखमी झाल्याची देखील माहिती आहे. मागच्या काही वेळापासून जेव्हा घटना घडली त्यानंतर टर्मिनल 1 जी विमान वाहतूक सेवा आहे ती पूर्णपणे थांबवण्यात आली. पुढच्या काही काळासाठी ही वाहतूक सेवा थांबवण्यात आल्याची माहिती आहे. सोबतच आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणाहून जी विमानं येत आहेत, म्हणजे पुणे असतील, बेंगलोर असतील किंवा इतर ठिकाणी येणाऱ्या विमानांची सेवा देखील उशिराने होत असल्याचं आपल्याला बघायला मिळते. या सगळ्या घटनेवर सिव्हिल एव्हिएशन सगळं विभाग जो आहे तो सगळं नियंत्रण ठेवून आहे. पण लवकरात लवकर हा छताचा भाग दुरुस्त करून पुन्हा वाहतूक पूर्ववत करू असं म्हटलं जात असलं तरी पहिल्याच पावसानं दिल्लीतील विमान वाहतुकीचा जो खोळंब आहे तो सगळ्याला आपल्याला दिसून आलेला आहे. नक्कीच प्रमोद, आपण पाहतोय सध्या विमानतळावरची ही दृश्य. मात्र दिल्लीमध्ये सध्या काय परिस्थिती आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही दाखवलेलं आहे. कशा प्रकारे संपूर्ण परिसर जलमय झालाय, काय सध्याचे अपडेट्स आहेत दिल्लीमध्ये? आपण पाहतोय टर्मिनल 1 मधील छताचा भाग या विमानतळावर कोसळलेला आहे आणि त्यामुळे या कारची अवस्था आपण पाहू शकतोय. दिल्ली विमानतळावरील छताचा हा भाग कोसळल्यामुळे या दुर्घटनेमध्ये 4 जण जखमी झालेले आहेत. या कारमध्ये 4 जण होते. सुदैवानं कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाहीये. मात्र 4 जण जखमी झालेले आहेत. शिवाय दिल्लीमध्ये सध्या मुसळधार पावसानं अक्षरशः थैमान घातलंय आणि त्याचाच हा परिणाम सध्या विमान सेवेवर सुद्धा पाहायला मिळतोय. काही विमानसेवा रद्द करण्यात आल्या तर काही ठिकाणी काही विमान रद्द करण्यात आले.